केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे करमाळा येथील कंदर इथे राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन होणार आहे. येत्या 31 तारखेला होणाऱ्या या परिषदेत तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे. केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे संस्थापक किरण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. करमाळा तालुक्यातील कंदर येथील सद्गुरू सांस्कृतिक भवनात ही परिषद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केळी उत्पादक शेतकरी संघामार्फत राज्यस्तरीय दुसरी केळी परिषद आपण कंदर येथे 31 मे 2024 सकाळी 10:30 घेत आहोत. केळी परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश 2-3 आहेत. त्यामध्ये केळीला हमीभाव 23 रुपये 30 पैसे हमीभाव मिळावा ही प्रथम मागणी आम्ही घेतली होती. जळगावमध्ये बी तीच मागणी घेतली होती. त्यानंतर केळीचा MRHS मध्ये समावेश करावा, कारण केळी या पिकाला फळ म्हणून मान्यता नाही आणि ती फळ म्हणून मान्यता मिळावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. आणि त्यासाठीच आम्ही प्रथम की सावजामध्ये तशा प्रकारे केळी परिषद भरवली. या पत्रकार परिषदेस केळी उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.